नमस्कार डी एड बी एड धारक मित्रांनो राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये अठरा हजार शिक्षकांची पदे रिक्त कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पदे रिक्त आहेत याचा थोडक्यात या ठिकाणी आपण आढावा घेणार आहोत सतरा ऑगस्ट दोन हजार बावीस बुधवारची ही दैनिक लोकमत मधील बातमी आहे या बातमीच्या आधारे आपण राज्यातील शिक्षक पदे कोणत्या जिल्हा परिषदमध्ये किती रिक्त आहेत त्याविषयी माहिती घेऊया आणि त्याचा आपल्या शिक्षक भरतीवर काय परिणाम होईल ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर पहा ट्रायबल फोरमने मिळवलेली ही माहिती आहे जिल्हा परिषद शाळांमध्ये राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये अठरा हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत त्यासंबंधीची सविस्तर माहिती आता आपण पाहूया आणि शेवटी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहेत तेही पाहूया राज्यात दोन हजार अकरापासून शिक्षक भरतीवर बंदी होती ती दोन हजार एकोणीसमध्ये उठवण्यात आली मात्र साडेतीन वर्षे लुटूनही शिक्षक भरती झालेली नाही त्यामुळे राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अठरा हजारांवर पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे तीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक या पी टी आरनुसार शिक्षकांच्या नेमणुकांना मंजूर दिली जाते पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी तीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असतो आणि सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पस्तीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असतो सध्या याच पटसंख्येच्या आधारावर मंजूर असलेल्या पदांपैकी अठरा हजारांवर पद रिक्त आहेत दोन हजार एकोणीसमध्ये पवित्र पोर्टल आणून शासनाने शिक्षक भरती ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी दोन हजार एकोणीसच्या डिसेंबरमध्ये शिक्षक भरतीची अभियोग्यता चाचणी घेण्यात आली पावणे दोन लाख डी एड बी एड धारकांनी ही परीक्षा दिल्यानंतर केवळ चार ते पाच हजार उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या सध्या कार्यरत शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यासाठी रिक्त पदांचे रोस्टर जाहीर करण्यात आले आहे या रिक्त पदांच्या रोस्टरमुळेच आपल्याला कोणत्या जिल्ह्यात किती पदे रिक्त आहेत ते समजलेले आहे सध्या तरी आपल्याला या ठिकाणी अठरा हजार पदे रिक्त दिसत आहेत पण त्यापेक्षाही वास्तवात अधिक पदे रिक्त आहेत तर पाहूया आपण कोणत्या जिल्ह्यात किती पदे रिक्त आहेत त्याच्या अगोदर राज्यात पन्नास हजारहून शिक्षकांचा तुटवडा आहे तो कसा पहा फक्त जिल्हा परिषद शाळांमधले अठरा हजार पदे रिक्त पण जिल्हा परिषदेच्या शाळांव्यतिरिक्त इतर प्रकारच्या अनुदानित खाजगी अनुदानित शाळा असतात त्या सर्व शाळांचा जर विचार केला तर पन्नास हजारावर शिक्षकांचा तुटवडा आहे नगरपालिका महापालिका खाजगी अनुदानित शाळा अनुदानित आश्रमशाळा शासकीय आश्रमशाळा इथे रिक्त पदांचा कानुसार घेतल्यास पन्नास हजारांवर शिक्षकांचा राज्यात तुटवडा आहे मग आता जिल्ह्यानुसार पाहूया आपण पहा कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रिक्त आहेत या ठिकाणी सर्वप्रथम अहमदनगर जिल्हा मराठी माध्यमाचे तीनशे सत्तेचाळीस पदे रिक्त आहेत उर्दू शाळेचे सत्तावीस रिक्त आहेत अकोला जिल्हा दोनशे अठ्ठ्याऐंशी पदे मराठी माध्यमाची आहे आणि उर्दू माध्यमाची एकशे एकवीस रिक्त आहेत अमरावती जिल्हा मराठी माध्यमाचे तीनशे वीस रिक्त उर्दू माध्यम चार रिक्त औरंगाबाद जिल्हा मराठी माध्यमाची पाचशे एकोणसत्तर पदरिक्त आणि उर्दू माध्यमाची शहाण्णव पदरिक्त बीड जिल्हा मराठी माध्यमाची चारशे अकरा पदरिक्त उर्दू माध्यमाची पंच्याहत्तर पदरिक्त भंडारा जिल्हा मराठी माध्यमाचे तीनशे आठ पदरिक्त उर्दू माध्यमाचे नाही बुलढाणा जिल्हा मराठी माध्यमाचे एकशे त्र्याहत्तर पदरिक्त उर्दू माध्यमाचे शहात्तर रिक्त चंद्रपूर जिल्हा मराठी माध्यमाचे दोनशे चार उर्दू माध्यमाचे माहिती उपलब्ध नाही किंवा नाहीच धुळे जिल्हा तीनशे एकवीस पदरिक्त मराठी माध्यमाची आणि उर्दू माध्यमाची सत्तावीस पदरिक्त गडचिरोली जिल्हा मराठी माध्यमाची दोनशे पासष्ट पदरिक्त उर्दू माध्यमाची माहिती उपलब्ध नाही किंवा पदरिक्त नाही गोंदिया जिल्हा मराठी माध्यमाची दोनशे एक्क्याण्णव पदरिक्त उर्दू माध्यमाची माहिती उपलब्ध नाही किंवा पदरिक्त नाही हिंगोली जिल्हा मराठी माध्यमाचे सत्याऐंशी पदरिक्त उर्दू माध्यम माहिती उपलब्ध नाही किंवा पदरिक्त नाही जळगाव जिल्हा मराठी माध्यमाचे तीनशे त्रेसष्ट पदरिक्त आणि उर्दू माध्यमाचे एकशे सत्त्याण्णव पदरिक्त जालना जिल्हा दोनशे तीन मराठी माध्यमाचे पदरिक्त उर्दू माध्यमाचे एकतीस कोल्हापूर जिल्हा मराठी माध्यमाचे नऊशे बहात्तर पदरिक्त उर्दू माध्यमाचे अठरा पदरिक्त नागपूर जिल्हा मराठी माध्यमाचे सातशे एकोणसत्तर पदरिक्त उर्दू माध्यमाचे एक पदरिक्त नांदेड जिल्हा सातशे बत्तीस मराठी माध्यमाचे पदरिक्त तर उर्दू माध्यमाची छप्पन पदरिक्त नंदुरबार जिल्हा मराठी माध्यमाची तीनशे पंचेचाळीस पदरिक्त उर्दू माध्यमाची बत्तीस नाशिक जिल्हा मराठी माध्यमाची पाचशे एकतीस पदरिक्त मराठी माध्यमाचे तीन पालघर जिल्हा एक हजार नऊशे सोळा मराठी माध्यमाचे पदरिक्त उर्दू माध्यमाची माहिती उपलब्ध नाही किंवा पदरिक्त नाही तर राज्यातल्या जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांची माहिती या ठिकाणी उपलब्ध आहे म्हणजे राहिलेल्या जिल्ह्यामध्ये उदाहरणार्थ परभणी जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असेल सांगली जिल्हा सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी पण या राहिलेल्या जिल्ह्यांमध्येही नाही किमान शंभर तरी पदरिक्त असावीत असा अंदाज आपल्याला करता येईल